लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषदेत उभारण्यात आलेला पवन ऊर्जेचा प्रकल्प फक्त दिखाव्यासाठी उरलाय. देखभाली अभावी हा प्रकल्प बंद पडला असून लाखो रुपयांचे वीज बिल जिल्हा परिषद भरतच आहे. अपारंपरिक ऊर्जा साधनांच्या माध्यमातून वीज बिलात कपात व्हावी, खर्चात बचत व्हावी यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 2012 औरंगाबाद जिल्हा परिषदेत पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. गाजावाजा करून प्रकल्पाचं उद्घाटन झालं. या प्रकल्पातून 2 किलो वॅट वीज तयार केली होती. सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग, समाज कल्याण विभागासह जिल्हा परिषदेतील अर्धी कार्यालय पवन ऊर्जेवर प्रकाशमान झाली होती. यामुळे वीज बिलात मोठी बचत होऊ लागली. 6 महिने वर्षभर सर्व सुरळीत चाललं. मागील 6 महिन्यांपासून हा प्रकल्प बंद पडला असून महावितरणाकडून वीज विकत घेणं सुरू झालंय. प्रकल्पातील बॅटऱ्यांची देखभाल योग्य पद्धतीनं न झाल्याने वीज निर्मिती ठप्प झाली आहे. 2 पवनचक्कींपैकी 1 पवनचक्की बंद पडली आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेचा वीज बिलाचा आकडा फुगत चालला असून त्याचं सोयर सूतक कोणालाच नाही हे विशेष.